कर्वेनगर वारजेच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी कर्वेनगर मधील वनदेवी मंदिर ते वारजेपर्यंत एक अखंड पूल प्रस्तावित करण्यात आला होता, मात्र तो काही कारणास्तव दोन टप्प्यात करण्याचा निर्णय होऊन एक पूल पूर्ण झाला. कालांतराने पडद्यामागे घडलेल्या घडामोडीनंतर दुसरा पूल रद्दही झाला. मात्र खासदार सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके यांच्या प्रयत्नातून आता दुसऱ्या पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नुकतीच पुणे महानगरपालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्या. यामध्ये कर्वेनगरच्या उड्डाणपुलाचे काम का रखडले होते, दुसरा पूल कसा रद्द झाला, कोणाच्या हितासाठी या गोष्टी घडवण्यात आल्या, याचबरोबर वारजे मावळीच्या वाहतूक कोंडीवर काय उपाय करणार, आणखीन कोणते नवीन रस्त्याचे प्रकल्प प्रस्तावित आहेत, यावर या बैठकींमध्ये झालेल्या चर्चांबाबत सचिन दोडके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय, कर्वेनगरचा जो बहुचर्चित उड्डाणपूल आहे हा पूल इतका महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांकरता. वारजे आणि कर्वेनगर आणि वारजेतून क्रॉस होणारे हायवेला जाणारे सगळे नागरिक असेल किंवा ग्रामीण भागामध्ये जाणारे नागरिक असेल त्यांच्याकरता हा खूप मोठा जिव्हाळ्याचा विषय आणि तो होत असताना गेली 10 वर्षापूर्वी जवळपास त्याचं मुहूर्तमेढ रवली गेली. आजीदादाच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करण्यात आलं आणि ह्या सगळ्या नागरिकांना ह्या वाहतूक कोंडीपासून दूर होण्याकरता किंवा त्याच्यातून दिलासा मिळण्याकरता हा खऱ्या अर्थाने पूल आखला गेला. तो आखला जात असताना काही स्थानिक नगरसेवकांनी पण त्याच्यावरती विरोधाची पत्रं पण त्या ठिकाणी दिली गेली होती आणि एवढ्या सगळ्यांच्या अडीअडचणींमधून सुद्धा तो पूल आपण चालू केला. चालू झाल्यानंतर बऱ्याच जणांनी तो थांबवायचा प्रयत्न केला, त्याला लेट झालं आणि ती जी कंपनी होती त्या कंपनीलाही काही लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या अडीअडचणींमधून तो पुलाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि तो पूल त्याची आखणी ही वनदेवीपासून तर वारजे क्लास म्हणजे आपल्या हवेच्या जवळपास ती येत होती, पण काही राजकीय हस्तक्षेप असेल किंवा BRTच्या नावाखाली त्यांनी त्या उड्डाणपुलाचं दोन भाग केले. एक भाग केला की वनदेवीपासून तर आत्ता जो झाला आहे काकडे सिटीपर्यंत त्या ठिकाणी तो थांबवण्यात आला आणि पुढचा जो ब्रिज होता तो तिथून चालू होऊन वारजे क्लासपर्यंत करायचा प्रयत्न होता आणि ह्या दोन्ही पार्टचं म्हणजे एकच ब्रिज होता त्याचे दोन पार्ट केले गेले आणि या दोन्ही पार्टचं टेंडर निघालं. त्याचं टेंडर त्या कंपनीने दिलं गेलं आणि त्या कंपनीकडून एकच उड्डाणपूल बांधला गेला आणि दुसरा उड्डाणपूल बांधायच्या वेळेला ज्यावेळेला हा अर्धा आत्ताचा जो झालेला ब्रिज आहे तो झाला त्यावेळेला त्याचं संपूर्ण आमच्या काळामध्ये जो 80% ह्याचं काम पूर्ण झालं होतं आणि 80% पूर्ण झालं असल्यानंतर सत्ता बदल महानगरपालिकेत झाला आणि त्याच्यानंतर 20% काम त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी 15-20% काम त्या ठिकाणी खर्च होऊन त्या ठिकाणी झालं आणि त्याचं उद्घाटन होत असताना गिरीश बापट साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन पण झालं. पण शोकांतिका अशी की त्याचं उड्डाणपूल झाल्यानंतर त्याच्या पुढच्या जो बजेट असतं त्या बजेटमध्ये त्याचं हेडच गायब करण्यात आलं आणि ज्यावेळेला आम्ही माहिती घेतली त्यावेळेला अशी माहिती आम्हाला मिळाली की त्या ठेकेदारावरती काही लोकांनी प्रेशर आणून किंवा काही अधिकाऱ्यांनी प्रेशर आणून त्या ठिकाणी त्याला पुढचा ब्रिज तू काम सोडून दे किंवा आम्ही आर्बिट्रेशनमध्ये जाणार नाही आणि हे एवढंच झालं एवढंच काम पूर्ण कर अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रेशर करण्यात आला आणि ते काम अर्ध्या ब्रिजपर्यंतच राहिलं गेलं. पुढचा जो ब्रिज होता जो अर्धा ब्रिज तो पूर्ण होऊन वारजेच्या हायवेपर्यंत येणार होता तर त्या ठिकाणी ब्रिज नेण्याकरता जे महानगरपालिकेचा निधी होता तो निधी गायब करण्यात आला बजेटच्या पुस्तकातून आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आज तगत म्हणजे 4-5 वर्षे झाली तर 5 वर्षामध्ये त्याचं कुठल्याही प्रकारचं हेड ओपन केलं गेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण नागरिकांना वारजे आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना ट्रॅफिकला सामोरं जावं लागते आणि नरकयातना त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळतात. तर त्याचा पाठपुरावा करत असताना आज आता मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपलं बजेट त्या ठिकाणी सादर फेब्रुवारी मार्चमध्ये महानगरपालिकेचं बजेट सादर होणार आहे. तर काल सुप्रियाताई आपले संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या आम्ही हे सगळ्या गोष्टी निदर्शनास घातल्यानंतर त्यांनी काल तो त्या मीटिंगमध्ये विषय काढला. आयुक्त ॲडिशनल आयुक्त असतील आणि लेखागार असतील या सगळ्यांपुढं हा विषय आम्ही मांडला आणि आम्ही तिथं प्रखरपणे हा विषय मांडत असताना त्यांना आम्ही जाब विचारला की बाबा तुम्हाला हा ब्रिज करायची खरंच तुमची इच्छा आहे की नाही, काय मुद्दा म्हणून तुम्ही आम्हाला मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे 1000 कोटी रुपयाचे तुम्ही महानगरपालिकेमध्ये बजेट म्हणजे हेड राबवून मोठ्यांनी कामं चालू आहे करायचा प्रयत्न करताय दाखवायचा प्रयत्न करताय आणि इथं ती 40 कोटी रुपये लागणाऱ्यासुद्धा ज्या बारीक गोष्टी आहेत पण त्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होती अशा गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष आहे आणि त्याच्यामुळं
तुम्ही या ठिकाणी हा ह्याच्यामध्ये हेड ओपन करत नाही आहे, तर त्यांनी काल आम्हाला शब्द दिला या ह्या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही कर्वेनगर उड्डाणपुलाला आम्ही हेड ओपन करू आणि त्या ठिकाणी ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करून तो पूलसुद्धा आम्ही करायचा प्रामाणिक प्रयत्न करू असं त्यांनी शब्द दिला. जर त्यांनी तो पूल पूर्ण नाही केला किंवा हेडमध्ये त्यांनी ते आपलं हेड ओपन नाही केलं या ब्रिजचं, तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नागरिकांना आपण रस्त्यावर उतरू, आपण सगळेजण रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी महानगरपालिके प्रशासनाला त्या ठिकाणी तो ब्रिज करण्याकरता भाग पाडू असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. याचबरोबर आता सध्या वारजे महावाडीच्या देखील वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न असतो. वारजे महावाडीतील म्हणजे हायवेच्या चौकापासून गणपती मातेच्या रस्त्याची रुंदीकरण व्हावं असं नागरिकांची वारंवार मागणी असते. नित्याने वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागते, पार्किंगची व्यवस्था नाही, फेरीवाल्यांची समस्या आहे. याच्यावर काय उपाययोजना आपल्या दृष्टीने काय म्हणू लागतात? कारण का हा कर्वेनगरचा उड्डाणपुलाचं काम होत असताना ही देखील वाहतुकीची कोंडी सुटणं तितकंच महत्वाचं आहे, नागरिकांची त्या दृष्टीने मागण्या वारंवार होत असतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय भूमिका आहे, काय सांगतो? आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये वारजे रमेश वांजळी ब्रिज ते गणपती माता ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंजेस्टिंग रस्ता असल्यामुळं किंवा एकच रस्ता उपलब्ध असल्यामुळं वारच्या गावांना जाण्याकरता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे. आणि त्याच्या आजूबाजूला जी बांधकामं झालेली आहेत ती पूर्वीच्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या काळात झाली असल्यामुळे त्या ठिकाणी ती रस्त्यालगत बांधकामं झाली असल्यामुळे तिथं दुकानं आहेत, त्याच्यामुळे त्यांचे पार्किंग रोडवर होते दोन्ही बाजूनी, त्याच्यामुळे तो रस्ता पूर्वी 80 फुटाचा RP ताब्यात घेण्यात आलेला होता आणि आता कॉर्पोरेशनमध्ये तो 100 फुटाचा आहे. पण तो काही ठिकाणी 100 फूट मिळतो, पण काही ठराविक ठिकाणी काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे त्याची मार्किंग जी असेल किंवा त्याची जी आखणी आहे तर ती 2-2, 3-3 मार्किंग त्या ठिकाणी दिल्या गेल्या आणि त्याच्यामुळं नागरिकांचा मोठा रोष आहे की आमची जागा समजा 10 फूट जात असेल तर आजची मार्किंग तुम्ही 20 फुटाची केली का? आता समोर एक राजकीय माणूस आहे तो आपला एका बाजूला मार्किंग ढकलतोय. ह्या गोष्टी सगळ्या आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यात आणि जे योग्य असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई तत्काळ करून त्या ठिकाणी तो रोड मोठा करायचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय. आणि त्याच्याकरता संबंधित सगळ्या दुकानदार असतील किंवा ज्यांची 100 फुटामध्ये जे नागरिक येतात ते किंवा ज्यांची बांधकामं 100 फुटामध्ये बाधित होतात ते त्या सर्वांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आणि आता आमच्याकडे आम्ही अशी बी मीटिंग लावतो आहे की ते जे मार्किंग तुम्हाला जर आम्ही फायनल किंवा चांगलं सगळ्यांच्या योग्य ते मार्किंग जे दिलं जाईल त्याच्याप्रमाणे सगळ्यांनी स्वतःचंच बांधकाम काढून आपापली दुकानं मागं सरकून घ्यावी आणि त्या ठिकाणी P1 P2 करून आपली पार्किंगचे सुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलं गेलं पाहिजे. कारण का तो एकमेव रस्ता आज रोजी उपस्थित आहे, परंतु पुढच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण 3 रोडवरती काम करतोय. एक नदीपात्राचा रस्ता जो आहे तो पूर्ण इथून तिथून खडकवासला धारण्यापर्यंत न्यायचा आपण त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतोय. तो पूर्वीच्या काळामध्ये खराडी ते शिवण्यापर्यंत होता, शिवण्यापर्यंतची आखणी आज रोजी आपल्याकडे आहे. पण शिवण्याच्या पुढं जायचं म्हणलं तर शिवणे हे 11 गावांमध्ये महानगरपालिकेच्या समाविष्ट झालेले, त्याचा DP काम आता अजून प्रलंबित आहे त्याच्यामुळं. पण तरी देखील त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आम्ही त्या ठिकाणी शिवणे ते उत्तमनगरच्या कोंडव्याच्या शिवपर्यंत तो 11 गावांच्या DP तो धरण्याकरता त्यांना आम्ही विनंती केली आणि तशा पद्धतीचे नकाशेसुद्धा बनवले गेलेले आहेत. आणि तिथून पुढचा जो उत्तमनगरपासून कोंडव्यापासून तर खडकवासला धारण्यापर्यंतचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये आम्ही PMRDचा जो DP आहे तो तुम्ही पब्लिकेशन तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण तो रस्ता त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे. आणि त्याच्याकरता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ह्या तिन्ही संस्था आम्ही एका वेळेला आणून त्या ठिकाणी जुना महानगरपालिकेची हद्द, 11 गावांची हद्द आणि PMRDची हद्द थ्रू आउट सगळ्यांमध्ये तो आखला गेलेला आहे, धरला गेलेला आहे आणि त्याचं दरवर्षी त्याच्यावरती हेड पडते. त्याच्यामुळं तो पण रस्ता लवकरात लवकर मार्गी लागण्याकरता प्रयत्न करू. दुधाने लॉनपर्यंत बऱ्यापैकी आला आहे तो. आता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये वारजेच्या ब्रिज खाली आणतोय, म्हणजे वारजेच्या सर्व्हिस रोडपर्यंत तो 2-4 वर्षामध्ये यायची अपेक्षा आहे आपली की तो तिथपर्यंत येईल. आणि तिथून पुढचा जो पार्ट आहे तर तो सुद्धा आपण 1-2 वर्षाच्या काळामध्ये शिवणे उत्तमनगर आणि खडकवासल्यापर्यंत न्यायचा आपण प्रयत्न करतोय. जोपर्यंत तो रोड होत नाही तोपर्यंत या रोडवरती तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना करून त्या ठिकाणी नो पार्किंग असेल किंवा नो ऑकर झोन अशा सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी नागरिकांना सुखरूप आपल्या घरी जाता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करतोय. दुसरा एक DP रोड आपला प्रलंबित आहे, तो अमृतवेलपासून तर हायवेला सर्व्हिस रोडला येतोय. तर तिथे जागा मालकांच्या ज्या जागा मालक आहे त्यांच्याबरोबरसुद्धा आपण बोललो, काही नाना काकडे असतील त्यांच्यासमोरसुद्धा बोललो आम्ही, तर ते सुद्धा जागा द्यायला तयार झालेले आहेत. आणि थोडे ठराविक 2-3 लोक आहेत की ती आडमुठपणाने आपल्या स्वतःच्या जागा न देता त्या ठिकाणी या सगळ्या रस्त्यांच्या विषयामध्ये आडमुठपणाची धोरण अवलंबल्यामुळं जे काय 10-12% रोडचं काम बाकी होणार म्हणजे ॲक्विशन बाकी राहणार आहे तेसुद्धा आम्ही काही फोर्सफुली असेल किंवा ॲक्विशनच्या माध्यमातून ते करायचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो.